अगं ताई ताई वराड यायची वेळ झाली, सुंदराला तयार केलंच का नाही? अरे सगळी तयारी झालेली आहे, आता फक्त गौरीहार पूजायचा राहिलेला आहे. अगं पण मग पूजा करायला बसव तिला, जा आधी. जाते रे, पण दुसरी पण तयारी करायची आहे आणि पूजा ती करेल. तू आता काही काळजी करू नकोस. झाली का पूजा? हो हो आजोबा, तुम्ही थांबा हा, मी पूजा ओपन करते. आई म्हणते आज माझं लग्न होणार आहे नवऱ्याबरोबर, सप्तपदी का काय ते चालावं लागणार आहे. हसायला काय झालं आजोबा, मी खोटं सांगत नाही काही. सुंदराबाई, अगं तुला तर त्याही पुढचं पाऊल टाकायचं आहे. आठवं पाऊल, त्यावेळी तुझे सगळे पाठ तुटलेले असते. आजोबा मला तर काही कळत नाही, पण मी नवऱ्याच्या घरी गेल्यावर तुम्ही मला भेटणार कसे? त्याची आवश्यकता राहणार नाही सुंदराबाई, नंतर तूच आम्हाला भेटायला येणारस अक्कलकोट. आजोबा तुमचं घर अक्कलकोटला ना? हो ना. आजोबा आज माझं लग्न, मला आशीर्वाद द्या ना. जा संसाराच्या भातुकलीची सात पावलं टाकायला जा, जा बेटा. पण भातुकलीच्या या खेळातला निरसपणा जाणवला, त्या भातुकलीतलं रिकाम सत्य उमळलं की मग आठवं महत्वाचं पाऊल टाक. वामनाच्या तीन पावलांसारखं आठवं सत्य पाऊल. सुंदरा, अगं त्यासाठीच पाय आणि पाऊल, कर आणि कर्म यातला फरक कळायला लागतो बेटा. ते आठवं पाऊल टाक आणि अक्कलकोटला ये. तिथं तुला आम्हाला धावमाखू घालायचं आहे, घास भरवायचं आहे, तुला ना आमची आई व्हायचं आहे. पण ते आठवं पाऊल म्हणजे तारेवरची कसरत आहे बेटा, पाऊल घसरलं तर मी असतोच ग. मग अक्कलकोटला येशील ना? भिवू नकोस बेटा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.